मी समजा जर या विजेरीचा उजेड आरशावर पडला तर काय होईल बराचसा प्रकाश परावर्तित होईल आता या भिंतीवर काय होईल इथे फक्त काही प्रकाशच परावर्तित होईल आणि उरलेला प्रकाश भिंत शोषून घेईल आता आपण जर ॲल्युमिनियमचा पत्रा घेतला तर काय होईल आपल्याला भिंतीप्रमाणेच निरीक्षण मिळेल का हा भिंतीपेक्षा जास्त प्रकाश परावर्तित करेल पण तो आरशापेक्षा कमी असेल भिंत प्रकाश चित्र परावर्तन कमी पत्रा प्रकाश चित्र परावर्तन भिंतीपेक्षा जास्त पण आरशापेक्षा कमी आरसा प्रकाश चित्र परावर्तन सर्वात जास्त एखाद्या वस्तूने किती प्रमाणात आणि कशा प्रकारे प्रकाश परावर्तित केला आहे हे पृष्ठभाग कसा आहे यावर अवलंबून असते जेव्हा एखादा पृष्ठभाग खडबडीत असतो आणि त्यातील खडबडीतपणामुळे तरंग लांबी ही आपाती किरणांपेक्षा कमी असते उदाहरणार्थ आरसा तेव्हा सर्व प्रकाश किरण आभासी पद्धतीमुळे सर्व ठिकाणी एकसारखे पसरतात पण प्रत्यक्षात मात्र वस्तूच्या खडबडीतपणामुळे प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते आणि याबरोबरच आपाती किरण सर्व दिशांना परावर्तित होतात बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो जसे की माणसे मोटारी घरे प्राणी झाडे हे कोणताही प्रकाश बाहेर टाकत नाहीत पण आपाती किरण हे सूर्यप्रकाश आणि कृत्रिम प्रकाश परावर्तित करतात आता केळ्याचं उदाहरण घेऊया केळे हे पिवळ्या रंगाचे असते कारण केळे हे पिवळ्या रंगाचे परावर्तन करते आणि अन्य रंगाचे किंवा या तरंग लांबीच्या प्रकाशाचे शोषण करते आता तुम्ही कागद हा पांढऱ्या रंगाचा का असतो हे सांगू शकता का हो बरोबर आहे पांढरा रंग कोणत्याही तरंग लांबीचा प्रकाश शोषून घेत नाही तर सर्व तरंग लांबीचा प्रकाश परावर्तित करतो ढोबळमानाने प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार असतात नियमित परावर्तन अनियमित परावर्तन सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात या प्रकारात जरी आपाती किरण समांतर असले तरीही परावर्तित किरण परस्परांना समांतर असत नाहीत आपल्या रोजच्या परिस्थितीत प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे नियमित परावर्तनापेक्षा जास्त आढळते अनियमित परावर्तनात आपाती किरण जेव्हा वेगवेगळ्या पृष्ठभागावर पडतो तेव्हा पृष्ठभागाच्या वेगवेगळ्या भागाचे परावर्तन वेगवेगळ्या दिशांना होते भिंत लाकूड झाडाचे पान लेदरचा तुकडा कागदाचा तुकडा किंवा लोकरीचा तुकडा हे सगळे गुळगुळीत व चकचकीत नसतात आपण नियमित आणि अनियमित परावर्तनातील फरक पाहूया प्रथम अल्युमिनियमच्या गुळगुळीत पत्र्यावर झोत पाडूया गुळगुळीत पृष्ठभागामुळे आपतन कोण आणि परावर्तन कोण समान असतात आता त्याच पत्र्याचा बोळा करून पत्रा उघडूया पुन्हा प्रकाश झोत पाहूया खडबडीत पृष्ठभागामुळे आपाती किरणांचे परावर्तन एकाच दिशेत न होता ते सर्व दिशांना परावर्तित होतात अनियमित आणि नियमित परावर्तनाचा उपयोग फोटो काढण्यासाठी केला जातो स्थिर पाण्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर परावर्तित प्रकाश पाण्यापासून मिळतो तो प्रकाश सरळ कॅमेऱ्याच्या भिंगापर्यंत पोहोचतो काही वेळा तो प्रकाश पाण्यातून परावर्तित होतो आणि नंतर कॅमेऱ्याच्या भिंगापर्यंत पोहोचतो जो प्रकाश पाण्यातून परावर्तित होतो तो नियमित परावर्तन दाखवतो कारण आपाती किरण एकाच बिंदूवर पडतात त्यामुळे प्रकाशाचे किरण कॅमेऱ्याच्या भिंगातून जातात आणि प्रतिमा तयार होते ही प्रतिमा बरोबर उलटी असते चकचकीत धातूचा चेंडू हे नियमित परावर्तनाचे उदाहरण आहे रबराचा चेंडू हे अनियमित परावर्तनाचे उदाहरण आहे नियमित परावर्तनाचे उत्तम उदाहरण म्हणजे सपाट आरसा जी व्यक्ती आरशासमोर उभी असते त्या व्यक्तीची आभासी म्हणजे खोटी कल्पनेतील प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते आरशाच्या परावर्तन करणाऱ्या गुळगुळीत पृष्ठभागामुळे ही प्रतिमा तयार होते या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात याला आभासी प्रतिमा म्हणतात कारण ती प्रत्यक्षात दिसत नाही आणि ती आरशाच्या प्रतलाच्या मागच्या बाजूला तयार होते कारण असा समज आहे की ती मेंदू नैसर्गिकरित्या तयार करतो सपाट आरशांमुळे आभासी प्रतिमा तयार होतात असे काही आरसे आहेत जे वास्तविक खरी प्रतिमा तयार करतात त्यांच्याबद्दल पुढील इयत्तेमध्ये शिकूया सारांश एखाद्या वस्तूमुळे किती प्रकाश परावर्तित होतो आणि तो कसा परावर्तित होतो हे पृष्ठभागाच्या गुळगुळीतपणावर किंवा पोतावर अवलंबून असते प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार असतात अ नियमित परावर्तन सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असं म्हणतात ब अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तना परावर्तन असं म्हणतात आपल्याला दैनंदिन आयुष्यात अनियमित परावर्तनाची उदाहरणं जास्त सापडतात नियमित आणि अनियमित परावर्तनातला फरक आपल्याला फोटोग्राफीमध्ये स्पष्ट दिसतो कारण पाण्यापासून परावर्तित होणाऱ्या प्रकाशात नियमित परावर्तन होते कारण आपाती किरण वेगवेगळ्या दिशांना परावर्तित न होता एका बिंदूवर स्थिर होतात त्यामुळे प्रकाश हा भिंगातून जाऊन एक बरोबर उलटी प्रतिमा तयार करतो उपक्रम एखाद्या मासिकाचा कोणता कागद वाचायला चांगला असतो खडबडीत कागद की गुळगुळीत कागद वेगवेगळे प्रकारचे कागद असलेली मासिके बघा आणि निरीक्षणे नोंदवा पारिभाषिक शब्द परावर्तन प्रतिमा आभासी प्रतिमा नियमित परावर्तन अनियमित परावर्तन गुळगुळीत पृष्ठभाग खडबडीत पृष्ठभाग